महाराष्ट्र की सियासत में इन दिनों संग्राम मचा हुआ है। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस और महाविकास आघाड़ी नेताओं के बीच जमकर जुबानी जंग शुरू है। इसी बीच राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीती रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे से उनके निवास स्थान पर शिवतीर्थ में मुलाकात किए। इस मुलाकात को लेकर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने तंज कसते हुए कहा कि भाजपा वोट के बंटवारे का काम आज से ही नहीं बल्कि अनेक वर्षों से ही करती आ रही है। वे किससे मिलते हैं, क्या बात करते हैं, ये लोग खुद समझते हैं। उन्होंने कहा कि मुझे नहीं लगता कि इन्हें महत्व देना चाहिए। ठिकाणी बाजूला केलेला आहे अशा या तानाशा प्रवृत्तीला या सत्यतेच्या बाहेर काढणं हाच एकमेव उद्देश काँग्रेसचा आहे आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि देशाला आणि देशाच्या जनतेला या तानाशा प्रवृत्तीपासून वाचवणं हाच एक संकल्प काँग्रेसचा आहे। भाजप हे मतविभाजनाचं राजकारण आज नाही, अनेक वर्षाचं करते आहे। ते आता कोणाशी कुठं भेट होतात, कोण काय बोलतात हे आता लोकच समजून आहेत, त्याच्यामुळे त्या भेटीला कुठलंही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। निवडणुका लागू द्या, तिथपर्यंत सगळं प्लॅन तयार आहे आणि जसं निवडणुका लागल्या की त्याच्या वेळेस आम्ही ती पद्धतीची भूमिका सर्व बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ, ते त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे। पण आत्ता याच्यात जायचं नाही। आज महत्त्वाचं आहे की आता उद्या 1 जूनपासून पुन्हा महागाई वाढत आहे, लोकांचं पहिलेच या महागाईमुळे जगणं मुश्किल झालेलं आहे, त्यामुळे महागाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे, बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस आता या सगळ्या गोष्टीला ज्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्याचं त्यावेळेसची परिस्थितीला पुढं जाऊन या जे BJP सारखी महागाई वाढवणारी, बेरोजगारी वाढवणारी, शेतकऱ्याला संपवणारी जी व्यवस्था आहे तो आमचं टार्गेट आहे। त्यामुळे या गोष्टीला जिथं आता चर्चेचा विषय नाही त्याला ही चर्चा आज करण्याचं कुठले कारण नाही। आलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा आहे।